आज आपण मानवी शरीर आणि त्यातील विविध इंद्रिये यांचा अभ्यास करणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आपल्या शरीरात किती पेशी असतात तुम्ही ओळखू शकाल का खरं तर आपल्या शरीरामध्ये अब्जावधी पेशी असतात मुलांनो तुम्हाला आमिबा जीवाणू माहिती आहेत का त्यांच्या शरीरात किती पेशी असतात आमिबा जीवाणू यांच्यामध्ये एकच पेशी असते म्हणजेच ते एक पेशीय सजीव आहेत आणि ज्या प्राण्यांमध्ये खूप पेशी असतात त्यांना बहुपेशीय म्हटले जाते सजीवांमध्ये वाढ पोषण श्वसन अभिसरण प्रजनन इत्यादी सारख्या क्रिया घडताना दिसून येतात एकपेशीय सजीवांमध्ये या सर्व क्रिया एकाच पेशीद्वारे होतात पण तुम्ही कल्पना करू शकता का की काय होईल जर बहुपेशीय सजीवांमध्ये सर्व क्रिया सर्वच पेशी करू लागल्या तर उदाहरणार्थ हृदय रक्ताभिसरण पचन श्वसन या सगळ्या क्रिया करू लागली किंवा फुप्फुसं उत्सर्जन विचार करणे इत्यादी क्रिया करू लागली तर शरीरामध्ये खूपच गोंधळ आणि गडबड उडेल मग बहुपेशीय प्राण्यांमध्ये शरीरातील विविध क्रिया कशा घडतात विचार करा सर्व सजीव पेशींनी बनलेले म्हणून पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत घटक आहे एक पेशीय सजीवांमध्ये एकच पेशी सर्व क्रिया करते पण बहुपेशीय सजीवांमध्ये कार्य विभागले जाते म्हणजे पेशी त्यांना जे कार्य नेमून दिले असेल तेच करतात उदाहरणार्थ मूत्रपिंड उत्सर्जनाचे कार्य करतील फुप्फुस श्वसनाला मदत करतील अशी अनेक कार्य म्हणून एक विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशी समूहातून उतींचा उदय होतो उती हा समान उगम रचना आणि कार्य करणारा पेशी समूह आहे अनेक उतींपासून इंद्रिये तयार होतात अनेक इंद्रिये मिळून इंद्रिय संस्था बनते आणि एका सजीवामध्ये अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात आता सजीवांच्या शरीरातील विविध पातळ्या संघटन पातळीची रचना बघू शरीर इंद्रिय संस्था इंद्रिय उती पेशी जर आपण पेशीपासून सुरुवात करून शरीराकडे जाऊ लागलो तर प्रत्येक पातळीला रचनेची गुंतागुंत वाढते मानवी शरीरात चार मुख्य प्रकारच्या ऊती असतात एक एपिथेलियम अभिस्तर ऊती बाहेरील आणि आतील स्तर तयार करतात संयोजी यात रक्त अस्थी यांचा समावेश होतो स्नायू चेतावती मेंदू आणि मज्जारज्जूमध्ये असतात या चार प्रकारच्या ऊतींपासून मेंदू हृदय फुप्फूस मूत्रपिंड पोट आतडे यकृत डोळे नाक कान इत्यादी इंद्रिये तयार होतात या सर्व इंद्रियांपासून विविध इंद्रिय संस्था बनतात उदाहरणार्थ मूत्रपिंड मूत्रवाहिनी मूत्राशय मूत्रमार्ग ही इंद्रिय मिळून शरीरातील उत्सर्जन संस्था बनते हृदय धमण्या नीला हे रक्ताभिसरण संस्थेचे भाग आहेत या इंद्रियांनी केलेल्या सर्व क्रियांना जीवन प्रक्रिया म्हणतात मुलांनो काही जीवन प्रक्रिया या ऐच्छिक असतात म्हणजे आपली इच्छा असेल तरच घडतात उदाहरणार्थ हालचाल चलनवलन या उलट काही क्रिया अनैच्छिक असतात जसे की हृदयाचे ठोके श्वासोच्छवास विचार करणे इत्यादी या क्रिया आपल्या शरीरात सतत घडत असतात आपण झोपेत असतानाही मेंदूची कार्य पेशी विभाजन संप्रेरकांचे स्रवणे पेशी किंवा ऊतींची हानी भरून काढणे हृदयाचे स्पंदन श्वसन या क्रिया घडतच असतात या सर्व जीवन प्रक्रियांसाठी शरीराला खूप ऊर्जेची गरज असते ही ऊर्जा पेशीतील तंतुकणिकांना पेशींचे ऊर्जा स्रोत किंवा ऊर्जा संचयनी निर्मितीचे कारखाने म्हटले जाते यालाच पेशी श्वसन असं म्हणतात सारांश आपण सजीवांच्या जीवन प्रक्रियांचा अभ्यास केला या जीवनप्रक्रिया विविध इंद्रिय संस्थांच्या माध्यमातून घडतात बहुपेशीय सजीवांमध्ये श्रम विभागणीच्या तत्वावर ही कार्य घडतात त्यामुळे त्यांच्यामध्ये विविध उती इंद्रिय आणि इंद्रिय संस्था आढळून येतात कृती मानवी शरीरातील विविध इंद्रिय संस्थांची यादी तयार करा